12 जानेवारी रोजी सकाळी नांदगाव पेठ टोल नाक्यावर अपघात झाला. टोल नाक्यावर आलेल्या ट्रकने नाक्यावर उभ्या असलेल्या बसला धडक दिली. MH 40N 9120 क्रमांकाची ST बस टोल नाक्यावर उभी होती. मागून आलेल्या ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. या धडकेने ST चालक आनंद भालेकर, वाहक खोब्रागडे यांच्यासह प्रवासी अतुल जवने वय वर्ष 20 राहणार वल्लभनगर, गुणवंत उके वय वर्ष 58 राहणार संजय गांधीनगर यांच्यासह 10 ते 15 जणांना किरकोळ जखमा झाल्या. नांदगाव पेठ पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे. या अपघातात ST चंही बरंच नुकसान झालं आहे. ST ला मागून धडक दिल्याने ST च्या मागच्या भागाचा चेंदा मेंदा झाला. या अपघातात जखमींना इरविन मध्ये या अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. काय नाव आपलं? भावना गुणंतराव. ओके. कसं झाला अपघात? आम्ही टोल नाक्यापर्यंत गेलो होतो, मोशीला जायचं होतं आम्हाला. टोल नाक्याला आमची तिकीट वगैरे फाडली आणि कंडक्टर आमच्या मागच्या साईड लागला, तेवढ्यात एकदम धडक लागली. धडक अशी लागली की देवरने किंवा आमच्या शरीराला सण होत नाही किंवा आमच्या डोक्याला सण होत नाही एवढंच धडक लागली. आम्ही मागं फिरून पाहायला लागलं तर ते एकदम ते धूळ कशी राहते रोडवर गागरा, तर त्यात धूळ दिसत होती खूप, म्हणजे असं दिसत होतं कोणी, एवढी धूळ दिसत होती. आणि माझे आधी मिस्टर खाली पडले होते तर मग मी त्यांना सांभाळायला गेली, ते एकदम तिथंच जागेवर बेसून पडले होते. मग ते लोक आम्हाला ओलांडून येऊन गाडी तुमच्या साईडचे पुढ्या टाकू टाकू. मग लोक म्हणत होते, कोणी म्हणे ST पेटली, कोणी म्हणे काही म्हणले, तर मग आम्ही एकदम बेजारलो. समजा माझे ओठ सोपले होते, एकदम घाईभरून झाले मी आणि हे पण, तर मग हे एकदम यांना चक्कर आली की काय झाली, ते एकदम बेसूट खाली पडले. मग लगेच ते काढलं त्यांनी आणि एम्बुलन्स तिथं लगेच तयार दिसली, तर मग यांना टाकून चाललं एम्बुलन्स मध्ये. किती लोक जखमी असेल अंदाजे? तरी 7-8 जण होते, पण मला म्हणजे आमच्या वाड्यामध्ये 7-8 जण दिसले. मग ते किती होते किती, आम्ही पहिल्याच याच्यामध्ये आलेले आहोत.